कुत्र्याच्या पाठलागानंतर दोन चित्रांनी गावात एंट्री केली. यातील गंभीर जखमी झालेले एक चित्र मृत्यूमुखी पडले तर दुसरे जंगलाच्या दिशेने पळाले. ही घटना महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेवरील पोडसा गावात आठवडाभरापूर्वी घडली. या घटनेनंतर वन्यजीवप्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. ही घटना ताजी असताना काल तालुक्यातील जंगलव्याप्त वटराणा गावात पुनश्च चित्रांनी आगमन केले. सायंकाळची वेळ असल्याने महिला घरकामात व्यस्त होत्या. अशाच एका महिलेला धडक देऊन चित्रांनी चक्क तिच्याच घरात एंट्री केली. सदर महिलेने कसेबसे स्वतःला सावरत वेळीच दक्षता घेत घराबाहेरून कडी लावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर रात्री उशिरा तब्बल 6 तासानंतर या चित्राला वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले. धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत वटराणा गावात काल सायंकाळच्या सुमारास चित्राने एंट्री केली. यावेळी घरकामात व्यस्त असलेल्या महिलेला गंभीर जखमी केले. निर्मला श्रीपाद गेडाम असे या महिलेचे नाव आहे. गावकऱ्यांनी लागलीच वनकर्मचाऱ्यांना कल्पना दिली. लगतच्या वनरक्षकांनी गावात हजेरी लावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याकडे पाठ फिरवली. वारंवारच्या जंगली प्राण्यांच्या गावातील घुसखोरीने गोंडपिपरी तालुक्यात प्रचंड धास्ती पसरली आहे. याच मुद्द्याला घेऊन गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केलाय. त्यामुळे गावात तणाव वाढलाय. वनविभागाने अखेर पोलिसांना प्राचारण केले. या दरम्यान जखमी महिलेच्या घरातच चित्र दबा धरून राहिले. यावेळी गावकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. रात्री 10 वाजताच्या दरम्यान वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी वटराणा गावात आले. रात्री उशिरा त्या चित्राला जंगलात सोडवण्यात आले. सध्या गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात जखमी महिलेवर उपचार सुरू आहे. एखादा जंगलातून चितळ घरी आला आणि घरातील एका इसमास जखमी करून तिला फ्लोरिंगवर म्हणजे जखमी केल्यानंतर तिच्या अंगावर उडी घेतली आणि फ्लोरिंगवर पडल्यानंतर ते थोडासा बेपान झाली होती. म्हणजे शरीराला थोडासा अंदरूनही मार बसला होता. त्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं. त्यानंतर आम्ही फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना कॉल केला आणि फॉरेस्टचे अधिकारी सध्या आले आहेत घरी, चौकशी चालू आहे. त्यानंतर आमची मागणी एकच आहे की काय नाही, जे जखमी झालेला इसम आहे त्याला एकतर उपचारामध्ये तिला मदत तरी हवी आहे, नाहीतर जे पूर्वस्थितीमध्ये जशी होती तशी आम्हाला हवी आहे. तोपर्यंत आम्ही चितळ्याला रिलीज करणार नाही. 6:30 वाजता इथून एक फोन आला इथून का यांच्या घरी चितळ आतमध्ये शिरलं आहे म्हणून आणि एका बाईला जखमी केला आहे. मग त्या बाईला ताबडतोब त्या ग्रामीण रुग्णालय कोंडपिपरी इथे हलविण्यात आला आणि तिथे जाऊन त्या बाईची भेट घेऊन आत्ताच इथे आलं आहे. आणि डॉक्टरांशी झालेल्या चर्चेनुसार त्यांनी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना बाईला मुका मार वगैरे लागलेला आहे आणि आता उद्या सकाळी त्यांचं एक्सरे वगैरे काढतील आणि त्या पुढे मग ते सांगतील आता काय.